दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये इच्छुकांची रांग लागली आहे. कोणाला तिकीट मिळणार की ही जागा महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला सुटणार हे अद्याप स्पष्ट नाही. पण काँग्रेसमधील इच्छुक मात्र एका स्टेजवर आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं देखील. पुढं काय झालं ते सविस्तर पाहूयात. त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. महाविकास आघाडीचा संघर्ष मोर्चा प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडला. या मोर्चेच्या निमित्तानं दक्षिण विधानसभेसाठी काँग्रेसमधून इच्छुक असलेले उमेदवार एकाच स्टेजवर आले. यात दिलीप माने, धर्मराज काडादी, सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री, महादेव कोगनुरे हे इच्छुक या मोर्चात सहभागी झाले. माने, काडादी आणि हसापुरे तर जागा नसल्यानं एकमेकांना चिकटून बसल्याचं दृश्य पाहायला मिळालं. आपण ती दृश्य आपल्या राजनीती चॅनलवर पाहू शकता. महादेव कोगनुरे यांनी स्टेज ऐवजी थेट जमिनीवर कार्यकर्त्यांसोबत बसणं पसंत केलं. बाबा मिस्त्री मात्र प्रणिती शिंदेंच्या पाठीमागे उभे राहिल्याचं दिसून आलं. सध्या माने, हसापुरे आणि काडादी यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये काहींनी हसापुरेच माने आणि काडादी यांच्या तिकिटाचा तह घडवून आणू शकतात असं म्हटलंय, तर काहींनी दोघात हसापुरेंनाच तिकीट मिळेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तुम्हाला या व्हिडिओ बाबत काय वाटतं आम्हाला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा.